यांनी आपल्या भाषणात जे काही उच्चारलंय ते पंतप्रधान पदाला अशोभनीय आणि ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पहिली फेरी संपल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरनं बाजूला जात जातीय विद्वेषाकडे जाणं आणि तेही अगदी टोक्याचा जातीय विद्वेष, म्हणजे एका समाजाचं एका धर्माचं नाव घेऊन त्यांना घुसपेटिया म्हणणं, इन्फिल्ट्रेटर्स म्हणणं और उनके ज्यादा बच्चे पैदा करने वालों के हाथ में संपत्ति जाएगी अशा प्रकार से शब्द वापरणे ही भाषा प्रधानमंत्र्यांना अशोभनीय तर आहेच, पण इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट मधल्या सगळ्या नियमांमध्ये हे त्याच्या विरोधात आहे, म्हणजे कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात आहे। त्यांनी धर्माचा नाव घेतलं, त्यांनी जातीय विद्वेष पसरवण्याचा हे केलं आणि काँग्रेसच्या वतीने हे कधी बोलण्याचं चालू नव्हतं ते त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, म्हणजे ते खोटं बोलले, मुस्लिम समाजाला टार्गेट केलं आणि अशा प्रकारे मुख्य म्हणजे प्रधानमंत्री ज्या पदाला बसले त्या पदाची शोभा राखावी लागते, त्याची पत त्यांनी कमी करून टाकली। बोला आता का विचारा आय एम नॉट बॉदर्ड अबाउट दॅट, आय एम मोर बॉदर्ड अबाउट व्हॉट हॅपन्स इन द कंट्री। माय लाईफ इज हॅज बीन ॲट स्टेक फ्रॉम एन नंबर ऑफ इयर्स। नाही, ईमेल पाठवले ना, मी तरी पाठवलाय, असं मी तरी पाठवलाय। प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून करायला पाहिजे, म्हणून मी माझ्या पक्ष कार्यालयात हे न घेता एमबीएचं जिथे वॉर रूम आहे त्या एमबीए वॉर रूममध्ये येऊन पत्रकार परिषद घेतोय, की एकंदरीत मी सगळीकडे हा विषय बघितल्यानंतर टीएमसीने याच्यावर खूप मोठा आक्षेप घेतलेला आहे, काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतलाय, सर्वच पक्ष याच्यावरती बोलत आहेत की ही भाषा पंतप्रधानांना शोभत नाही आणि इतकं विद्वेषाचं टोकाचं राजकारण हे भारताला चांगलं नाही। शेमलेस इलेक्शन कमिशन, लाज नसलेलं कमिशन म्हणजे इलेक्शन कमिशन। नाही तर बघू आता ते अखिल भारतीय स्तरावरच ठरेल, कारण का प्रत्येक पक्ष आपला स्टँड क्लिअर करतोय। प्रश्न इतका विद्वेष या देशाला चांगला आहे का हे आता सर्वसामान्यांनी पण विचार करण्याची गोष्ट आहे। म्हणजे तुम्हाला नोकऱ्यांबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला वाढत्या महागाईबद्दल बोलायचं नाही, जागतिक राजकारणामधल्या घसरलेल्या तुमची जी पत आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही, तुम्ही ट्रिलियन आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करता पण तुमचा क्रमांक 139वा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, पॉवर्टी इंडेक्समध्ये तुम्ही अफगाणिस्तानच्या मागे आहात त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, भूकेच्या इंडेक्समध्ये तुम्ही बांगलादेशच्या खाली आहात त्याच्यावरती तुम्हाला बोलायचं नाही, चायना पूर्ण तुमच्या देशामध्ये आरपार घुसली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये झालेला भारतातला इतिहासातला सर्वात मोठा स्कॅम याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही। आणि तुम्हाला बोलायचं काय, तर हे माझ्यामुळेच घडलं, मीच ही ट्रान्सपरन्सी आणली, सुप्रीम कोर्टाने जर झापड मारली नसती तुषार मेहताला ते कधी बाहेर झालं नसतं। तुषार मेहताने 30 ऑक्टोबरला दिलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये सांगितलं होतं जर असं काय झालं तर देर विल बी कमोशन इन द कंट्री, कमोशनचा अर्थ म्हणजे मराठीमध्ये हाहाकार, या देशामध्ये जर इलेक्टोरल बॉन्ड्स ओपन झाले तर हाहाकार माजेल। हाहाकार काय होता, असं काय उघड होणार होतं? आणि मग त्या 600 वकिलांनी पत्र लिहिणं आणि मग एसबीआयनी हरीश साळवेला बोलवून घेणं
आणि एसबीआयला आरटीआय मध्ये अनेक लोकांनी प्रश्न विचारले की हरीश साळवेला फी किती दिली, एसबीआय ते सांगायला तयार नाही. एसबीआय इकडे सगळं सगळं असताना आम्हाला तयारी करायला वेळ लागेल, आम्हाला वेळ द्या. सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की एवढ्या तासात आमच्याकडे आणून द्या, कसं काय आणून दिलं? आणि काही काही तर धक्कादायक हे त्याच्यात. म्हणजे मी मला जे वाईट वाटलं ते हे की झायडस काडिला नावाची कंपनी आहे ज्यांनी रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर केलं, ते रेमडेसिवीर तुम्ही देऊ नका असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जगाला पत्र पाठवलं, आपल्यालाही आलं. पण गुजरात एफडीएनी परमिशन दिली, अनेक हॉस्पिटल्सनी त्याच्यानंतर तक्रारी केला की त्यांच्या ज्या इंजेक्शनचे काय त्याला म्हणतो ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये फंगस आहे, बॅक्टेरिया आहे आणि त्याच्यामुळे काही मृत्यू हे होत आहेत आणि मृत्यूचं प्रमाण वाढतंय. केंद्र सरकारने कुठलंही लक्ष दिलं नाही. आणि नंतर जेव्हा तो आता लिंक लागते आहे किंवा 85 कोटी रुपये झायडस कॅडिलाने इलेक्ट्रल बॉन्ड्स विकत घेतले होते, असाच प्रकार मेगा इंजिनिअरिंगचा झाला. मेगा इंजिनिअरिंगची दोन महत्वपूर्ण कामं जी महाराष्ट्रात माझ्या नजरेत आहेत ती म्हणजे एक बोरिवली ठाणाचा बोगदा 14,465 कोटी का काहीतरी आणि इथे 15,556 कोटीचा समृद्धी मार्गावरचा पट्टा, त्याच्यामध्ये एक ब्रिज होता त्यांचा, तो ब्रिज एका महिन्यात कोसळला आणि त्याच्यात अनेक मजूर ठार झाले. त्यांनी 900 कोटी रुपयाचे बॉन्ड विकत घेतले. म्हणजे चंदा दो धंदा लो, चंदा दो धंदा लो, हे जर सुप्रीम कोर्टाने इंटरफिअर केलंच नसतं तर आता पत्ताच लागला नसता. आणि सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतं इट इज कम्प्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल, माझं हे विचारणं आहे, मला मी खूप अज्ञानी आणि छोटा माणूस आहे, की जर पैसे अनकॉन्स्टिट्युशनली गॅदर केले गेले आहेत, जमवले आहेत, तर मग ते पैसे त्यांच्याकडे राहू कसे शकतात? तुम्ही जेव्हा एखादा माणूस एक्सटॉर्शन करतो आणि तुम्ही त्याला पकडता आणि एक्सटॉर्शनचं इन्व्हेस्टिगेशन करताना त्या माणसाची जेवढी संपत्ती असते तुम्ही जमा करून घेता, जशी दाऊदची संपत्ती जमा झाली, ह्याच्यापेक्षा वेगळं यांनी काय केलं? त्याच्यामुळे पहिला फेज पूर्ण झाल्यानंतर ही भाषा अचानक कशी काय बदलली हा एक प्रश्न उभा राहतो. आणि ही भाषा बदलली तर ठीक आहे, ती इतकी घाण असावी हे अपेक्षित नाही. म्हणजे शेवटी काय तर तुम्हाला ना विकासावर बोलायचं आहे, ना इथल्या शेतीमालाबद्दल बोलायचं आहे, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलायचं आहे, ना भारताची घरशेतलेली पत त्याच्यावर बोलायचं आहे, ना महागाईवर बोलायचंय, ना इलेक्टोरल बॉन्ड्सवरती बोलायचंय, ना बेरोजगारीवरती बोलायचंय. बेरोजगारीवरती वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशननी जो रिपोर्ट सबमिट केला त्याच्यात सांगितलं की भारतामध्ये जे युवक आहेत त्याच्यामध्ये 84% आर अनएम्प्लॉईड. हा माझा रिपोर्ट नाही आहे, तुम्ही गुगलवर जा आणि वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट तपासा. हे ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे वगैरे म्हणतात ना, त्याच्यात भारताचा क्रमांक 149वा आहे, जाऊन तपासा. अमेरिका पहिली आहे विथ सम $2,600 पर असं काहीतरी आहे त्यांचं. प्रश्न असा आहे, मला त्यांना विचारायचा आहे की काल जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री बोलले त्यांचा निषेध करण्याची हिंमत आहे का त्यांच्यात? सोपं आहे ना, गणित लगेच सुटेल. आणि तुम्ही एकीकडे फुले शाहू आंबेडकर म्हणणार आणि मांडीवर जाऊन बसणार गुळगेवकर हेडगेवारांच्या, तेव्हा हे असे बहाने वगैरे ठीक आहेत, राजकारणात चालत राहतं. प्रधानमंत्री ने जिस तरह से चुनावी जनसभा में और कल
देखो एक मुख्यमंत्री को इस भाषा का इस्तेमाल करना शोभा नहीं देता है, और खास करके हाँ प्रधानमंत्री को शोभा नहीं देता है, और खास करके पहला चरण पूरा होने के बाद वो नागपुर में गए, नागपुर में एक रात रुके, और वहां से जब सभा में गए तब इन्होंने ये बयान कर दिया। ये बयान में जो शब्द इस्तेमाल किए, घुसपैठिया, ज्यादा बच्चा पैदा करने वाले, उनको ये बांट दिया जाएगा, ये एक समाज के खिलाफ लोगों के मन में गुस्सा पैदा हो, ऐसे शब्द थे। अब इलेक्शन कमीशन को ये देखना चाहिए आपके कोड ऑफ कंडक्ट जो है, आपने जो कानून लगाए हैं चुनाव के लिए, और आपने उसको बहुत ज्यादा एडवर्टाइज कर दिया है, तो आप कौन सी कार्रवाई करने वाले हो? मुझे याद है जब प्रभु जी, डॉक्टर सूर्य प्रभु जो बंबई से चुनाव लड़े थे, उन्होंने एक शब्द, बाला साहब ने एक शब्द का इस्तेमाल किया था तो उनको 6 साल के लिए घर बिठा दिया था, तो उससे ज्यादा ही ये बोले हैं। नहीं, वो तो मैं उसके ऊपर बात नहीं करना चाहता हूं, अपन एक विषय पे है तो मैं डाइवर्ट नहीं करना चाहता हूं। तुम हर एक को इलेक्शन कमीशन देख रहा है बिल्कुल बाइनाकुलर से, तो इनके पास क्या ब्लैक गॉगल लगाया क्या इनको देखने के लिए? इलेक्शन कमीशन इज टूथलेस टाइगर एज फार एज बीजेपी इज कंसर्न। चबाने के लिए उनके पास दांत ही नहीं है, उनके दांत। हाँ बिल्कुल सही है, एकदम एकदम सेक्युलर है। नहीं, मैं बोलता हूं ना, एकदम सेक्युलर है वो, इतने सेक्युलर है कि उनके एक मंत्री है गावित, जो आदिवासी विकास मंत्री है, उनका निधि दबा के रखा, वो बेचारे प्रचार के बीच में आए आदिवासी साहब मेरा निधि छोड़ो। हमको मालूम है ना केसी पाडवी से वो कैसे बात करते थे, जैसे कैसी पाडवी मानो इंसान ही नहीं है, इस तरीके तो वार्तालाप होते थे कैबिनेट में, ऐसा कहते थे जाने केसी पाटिल चोरी है और एकदम धूत के धूले। नहीं, मैं कहा जातिवाचक आरोप, उनका जो बर्ताव था, पेश आने का जो तरीका था, वो सबके सामने है कैबिनेट में। मैंने हजार बार देखा है थोराज जी को, जाओ दे आओ। वो थोराज बेचारे बहुत ही सहनशील और संयमी आदमी है, तो बेचारे वो अपने अपने ही पक्ष के केसी पाडवी को प्रोटेक्ट करते थे, और इनका मालूम है आपको। अरे ऐसी धमकियां मेरे को मेरी जिंदगी में बहुत आई है, जिस दिन मरना है उस दिन मरना है, तो इसमें चर्चा का कोई विषय नहीं होता मेरे लिए। म्हणजे आम्ही सत्तेसाठी काय वाटेल ते करायला तयार आहोत, म्हणजे सत्तेचंच राजकारण करायचं असेल तर पक्ष भूमिका यशवंतराव चव्हाण सेक्युलर कशाला पाहिजे? आम्हाला सत्तेत जायचंय। जगामध्ये असं कुठेही झालेलं नाही की विचारधारा सोडून फक्त सत्तेसाठी एकत्रीकरण झालंय। अमेरिकेमध्ये नाही झालो, डेमोक्रॅट वर्सेस लिबरल रिपब्लिक ही तिथे पूर्वीपासूनची लढाई आहे। ट्रम्प आला सत्तेत म्हणून बाकीचे गेले नाही ट्रम्प बरोबर। हे जगातलं भारतीय एकमेव उदाहरण आहे की सत्तेसाठी वाटेल ते, म्हणजे हे नंतर काही दिवसांनी यशवंतराव चव्हाण आणि हेगडेवारांचा फोटो बाजूबाजूला लावतील, ज्या यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय की मी हेगडेवारांना एकदाच भेटलो, पण एकदा भेटल्यानंतर मला कळलं की हे एका विशिष्ट समाजाविषयी बोलतात, त्याच्याशिवाय काही जास्त करू इच्छित नाही, यांना भेटण्यात काही अर्थ नाही, असं स्वतः यशवंतराव चव्हाणांनी पुस्तकात लिहिलं। तेव्हा विचारधारा वगैरे आणि सेक्युलर फिक्युलर हे शब्द चांगले नाही दिसत। त्याने आपण सांगावं की आम्हाला सत्ता हवी आहे, आम्हाला सत्तेतले ते लाल दिवे, त्या येणाऱ्या गाड्या, ते बंगले, ते हवेत,
आणि बाकी उरली सुरली जनतेची कामं करीत राहू। पाडवीचा आधी तर सांगतो, पाडवीचा आधीचा सांगतो आणि गावीचा आत्ताच सांगतो। अहो मी सांगतो म्हणून तो सांगतोय। जातीयवादाचा आरोप नाही करते मी, त्यांचं वागण्याची पद्धत सांगतोय। गावीचा निधी चढवलेला त्यांनी, पाडवीला कशी वागणूक दिली हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे। आणि मग ओबीसीचा निधी कसा कमी व्हायचा अचानक, शेड्यूल कास्टचा निधी कसा काय वळवला जायचा अचानक, हे तुम्हाला माहिती आहे। तुम्ही पत्रकारांनी काय अभ्यास केलेला नाही? तुम्ही लिहिले नव्हतं तेव्हा हे नदी कसे काय वळवले गेले? तेव्हा लोकांनी लक्ष नाही दिलं, त्यांची मानसिकता काय आहे हे निधी वळवण्यावर कळत होतं ना, ते मला कळायचं पण कोणी बोलायला तयार नव्हतं, पत्रकारही बोलत नव्हते। पत्रकार आपले एक दिवस लिहायचे दुसऱ्या दिवशी विसरून जायचे। असा निधी कसा वळवता येतो? शेड्यूल कास्टचा, शेड्यूल ट्राईबचा, मायनॉरिटीजचा, याचं उत्तर कोणी देणार नाही। आहे मी तर काय एवढा मोठा मंत्री नव्हतो, मी आपल्या छोटूसा टुकसा बिटुकसा मंत्री होतो। जर एकनाथ शिंदेंना एवढी माहिती होती तर निलेक्शनच्या तोंडावर का बाहेर येते? जवळजवळ 2 वर्ष होतील ना आता मुख्यमंत्री होऊन ते, मग ह्याच्या आधी का नाही बोलले ते? हे गुपित होतं का की वेळेवर बॉम्ब टाकतात तसा, की वेळेवर टाकून देऊ? लोक जेव्हा तुम्ही इलेक्शन मध्ये बोलतात ना तेव्हा लोक समजतात तुम्ही ह्या हे कशासाठी वापरतात। ठीक आहे मुख्यमंत्री आहेत, काय वाटेल ते बोलू शकतात, त्यांचं तोंडाला कोण हात घालणार? असं आहे अजित पवार खोटं बोलतायत, खोटारडे आहेत। हे पत्र आपण काय भूमिका घ्यावी याच्यासाठी ड्राफ्ट केलं गेलं होतं आणि ती भूमिका घेत असताना शरद पवारांची मंजुरी घ्यावी याच्यासाठी शरद पवारांना लिहिलेलं पत्र होत। ते आपण बीजेपी बरोबर जाऊया असं पत्र नव्हतं। पत्र असेल तर दाखवा। आणि ह्याची तर माहिती घ्या की ते पत्र शरद पवारांना पोचलं की नाही। तुम्ही ज्यांची नावं घेत आहेत ना जयंत पाटील, त्या जयंत पाटील हा फार हुशार माणूस आहे। त्यांनी तिथलं वातावरण बघितलं की वातावरण काय योग्य वाटत नाहीये, कारण काही लोक तर स्पष्ट बोलत होते की शरद पवारांना एकटं टाकून द्या आपण निघून जाऊ। आणि त्या माणसाचं मला नावच विसरता येणार नाही, निफाडचा आमदार दिलीप बनकर, ते माझ्या या बाजूला बसलेले इथे, आणि तेच बोलले आणि माझ्या कानातनं जातच नाही ते। असं कसं म्हणू तुम्ही शकता? म्हणजे ज्या दिलीप बनकरला त्याच्या सगळ्या आयुष्यात शरद पवारांनी मदत केली ते डायरेक्ट म्हणाले शरद पवारांना सोडा एकटं चला जाऊया। एक माणूस त्याच्यातनं मीटिंगमधनं उठून गेला, त्याचं नाव प्राजक्त तनपुरे, त्यांनी बाहेर जाऊन बाहेर बोलवलं मला, म्हणाला मी सही केली पण आपल्याला शरद पवारांना सोडणं काय जमणार नाही, आपल्याला आपण काय याच्यात सहभागी होणार नाही। हे सगळं घडत असताना तिथली परिस्थिती बघून जयंत पाटील ढसाढसा रडले हे सांगितलं का अजित पवारांनी? किती प्रेशर आणायचे सगळ्यांवर ते रात्री 2-2, 2:30 वाजता ह्याच्याबद्दल कधी बोलले ते? असं उगाच काहीतरी खोटं नाटक बोलून असं की त्यांचे एक तर स्पष्ट आहे की त्यांच्यासमोर जितेंद्र आव्हाडला सांगितलं पेपरवर सही कर आणि त्यांनी बघितलं तर माझीही हिंमत झाली नसती त्यांना नाही म्हणायची, कारण का तेवढा त्यांचा दरारा होता। आणि आम्ही साहेबांना घाबरून असायचो की उगाच काहीतरी आपण बोलायचं कारण नसताना साहेबांच्या मनातनं उतरायचो। शेवटी आपलं राजकीय जीवन आहे, आपलं राजकीय कारकीर्द आहे, एका मिनिटात संपायची ही भीती कायम आमच्या माझ्या मनात असायची। एवढ्या मेहनतीने आपण इथपर्यंत आलोय, कशाला 2 मोठ्या माणसांच्या नादाला लागा? आपण आपलं जे काय चालतो तसं चालत राहावं। पण जेव्हा त्यांनी काकाच्याच अंगावर तलवार चालवली तेव्हा सगळीच बंधनं तुटली। आणि मी असे अनेक प्रसंग सांगू शकतो
की ज्याच्यात त्यांनी काकाला अडचणीत आणलं. काकाचा दोष नसताना काकाला निष्कारण हे बलांड सहन करावं लागलं. काय दोष होता काकांचा? महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकमध्ये वारंवार हे बोलणं सोडून द्या. आता शरद पवार शरद पवार शरद पवार तुम्हाला दिलंय ना, आता तर लढा ना, बोलूया ना आपण महागाईवर, बोलूया आपण बेरोजगारीवर, बोलूया आपण स्त्री अत्याचारावर, बोलूया आपण कमी झालेल्या रोजगारावर, बोलूया आपण आंतरराष्ट्रीय प्रश्नावर, बोलूया. पवार विरुद्ध पवार म्हणजे महाराष्ट्र नाही. हे जे तुम्ही रंग देता ना, पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध पवार, ही लढाईच नाहीये. गेले 60 वर्ष पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा असलेल्या शरद पवार हे जातीयवादाविरुद्ध कायम उभे राहिले आहेत. आणि आज ह्याच्यातनं सिद्ध होत आहे की अजित पवार अँड गँग ही फक्त संधी साधू सत्ता पिसाट राजकारण करत होते. सत्ता पिपासू आहेत ते. जे म्हणतात की काय सत्तेसाठी केंद्रात ज्याची सत्ता असेल त्याच्या हाताखाली कामच करावं लागतं. मग शरद पवार विरोधी पक्षात होते जवळजवळ 30 वर्ष, त्यांनी बारामतीचा विकासच केला नाही का? शरद पवारांची राजकीय कारकीर्द मोजून बघा. ते सत्तेपेक्षा जास्त विरोधी पक्षात होते. मग त्यांनी कसा काय केला विकास? कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विरोधी पक्षांना डावलायचं आणि त्यांना निधीच द्यायचा नाही हे काम अजित पवारांनी सुरू केलं. ह्याच्या आधी जयंत पाटील होते, याच्या आधी सुशील कुमार शिंदे होते. मॅक्झिमम वर्ष फायनान्स मिनिस्टर म्हणून सुशील कुमार शिंदेंनी काम केलं. कधी इतका राग, इतका द्वेष, शून्य एक रुपया पण देऊ नका, त्याचा निधीच कापून टाका, ही कामं पूर्वीच्या सरकारांमध्ये कधीच झाली नव्हती. जेव्हापासनं अजित पवार हे फायनान्स मिनिस्टर झाले तेव्हापासनं हे महाराष्ट्राला दिसायला लागलं. फायनान्स मिनिस्टर ते महाराष्ट्राचे आहेत, तिजोरी महाराष्ट्राच्या जनसामान्यांची आहे. त्या जनसामान्यांचे निधी तापणारे तुम्ही कोण? का ते जनसामान्य तिथनं त्यांच्या मतदारसंघात जीएसटी देत नाहीत? त्यांच्या मतदारसंघात टॅक्सेशन होत नाही? त्यांच्या मतदारसंघात असलेल्या दारूच्या अधिकारात एक्साइज येत नाही? हे कुठलं वागणं तुमचं की राजकीय वैरी आहे म्हणून त्याला कापून संपूर्णच टाकायचा? राजकीय विरोध जरूर असावा पण तो वैचारिक असावा. तुम्ही तर कामात त्यांना आडवे करायचे, कामात. तुम्ही इलेक्शनची फिल्डिंग 1 वर्ष आधीच लावून ठेवता. आता एक महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुटीचा असताना, लाखो करोड रुपयाची तूट असताना तुम्ही तुमच्या आमदारांना 1200, 1200, 1500, 1500 कोटी रुपये दिले कुठनं? ते आणणार कुठून? त्यांच्या वर्क ऑर्डर येणार कुठनं? पहिलं बिल निघणार कसं? काही विचारायचंच नाही. कारण ते अजित पवार आहेत, मास्टर ऑफ इकॉनॉमी. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात त्यांच्या ते सत्तेत असताना त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणीच दाखवली नाही, मी पण दाखवली नाही. कारण का शेवटी आम्हाला भीती वाटायची काकांची. दादा ते अनुभव सांगायला नको, काही गोष्टी विसरून जायच्या असतात काळाच्या ओघात. पण काकांवरती बोलू नका. निष्कारण काकांवरती बोलून त्यांना दोष देऊन ते सहमती होती असं आहे. मी तुमच्याशी चर्चा करतोय आणि तुम्ही मला एक गोष्ट सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं जा चर्चा करून या. चर्चा करून याचा अर्थ मी निर्णय दिला असं होत नाही. हा विळकाडूपणा असतो की गरम वार जरा थंड होऊ द्या, जरा 2 दिवस चर्चा करा मग बघू आपण. त्याच्याबद्दल काय माहित नाही, त्यांचे गावात कशी संबंध आहेत, मी काय त्या गावात राहत नाही ना, हा म्हणजे हा प्रश्न मला लागूच होत नाही. पण अहो मी एकदम खुश झालो ऐकल्यानंतर. कारण का ते स्वतः जाहीर सभेत सांगतात ना, माझे मोदींचे एकदम उत्कृष्ट संबंध आहेत,
माझ्या आणि अमित शहांचे एकदम चांगले संबंध आहेत, काय काम असेल तर सांगा, आमचं हेच काम आहे की तुम्ही तुमच्या संबंधांचा वापर करून यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून द्या, करा आता, तुमचे जेवढे चांगले संबंध आहेत त्याचा वापर करून आम्हाला आनंद होईल। पहिला गुलाबाचा फुलांचा हार यशवंतरावांना घालीन आणि दुसरा जाऊन अजित पवारांना घालीन। तुमचे संबंध आहे, वापर करायचा असतो। शरद पवार साहेबांनी अनेक वेळा अनेक विरोधी पक्षात असताना महाराष्ट्रातल्या अनेक जणांना पद्मविभूषण पद्मभूषण मिळवून दिलं, म्हणजे रेकमेंडेशन केलं, आणि काय जे करायचं काम असतं ते केलं दिल्लीत बसून। अनेक जण पद्मविभूषण काय जे काय असतात ते मिळवत गेले। तसं आता तुम्ही वापर करा, तुम्हीच सांगता ना माझे एकदम चांगले संबंध आहेत, पाहिजे ते काम करून आणू, पाहिजे तेवढा निधी आणू, काही आणू नका, फक्त यशवंतराव चव्हाणांचं भारतरत्न घेऊन या। आणि जमलं तर महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचं पण आपण मागणी केली आहे, जमलं तर मागासवर्गीयांकडे पण थोडंसं बघा। हा म्हणजे असं आहे की निवडणूक आयोगांकडनं चुका होत असतो, त्याचं काही आक्षेप घेण्याचं कारण नाही ना, अस्तित्वच नाही राहिलं ना। जिथे नेमणुकांमध्ये सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्ह दिल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टाने म्हणून सांगितलेलं की निवड करताना सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्या समितीत असतील, ती समिती आपल्या मनाप्रमाणे होणार नाही, म्हणून तुम्ही लोकसभेत कायदा आणलात आणि तो कायदा पारित करून घेतलात आणि तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींमधनं सिलेक्शन कमिटीमधनं बाहेर काढलं। आज तुमचे 10 खासदार म्हणतायत ओपनली 400 वरती आम्हाला द्या, आम्ही संविधान बदलू म्हणजे काय? तर इथले जेवढे मागासवर्गीय आहेत ना, तुमच्यातही काही असतील, सगळे संपलेले असतील, संपलेले जे बाबासाहेबांनी थोडासा जीव आणण्यासाठी तुमच्यावरती पाण्याचे शिंतोडे मारलेत ना, ते असे पुसून टाकतील तुमच्या चेहऱ्यावरनं। त्यांना मुसलमान आणि दलित नकोच आहेत देशामध्ये, कशाला तुम्हाला संविधान बदलायचं आहे? संविधान बदलायचं असं काय बदलण्यासारखं? आणि आम्ही नाही बोलत ना, तुमचेच खासदार बिंदास बोलतात, बाई बोलते, ती मिर्झा नावाची बाई आहे पहिली बोलली ती, आपल्या पंकजा ताई मुंडे बोलले अचानक। बहुजनांचा रास होईल जर संविधान बदललं तर, हा बहुजनांना धोक्याचा इशारा आहे। वर्ण वर्चस्ववादाची सुरुवात होते आहे, नवीन पार्लियामेंटमध्ये 650 खुर्च्या का म्हणून बसवून ठेवल्या आहेत? चला तुम्हाला एकदा घेऊन जातो पार्लियामेंटमध्ये, मोजा खुर्च्या। पार्टी में मेरा कद बहुत छोटा है, तो हमारे जो मुख्य नेता है वो आपस में मिलजुल के बात करेंगे और उसके ऊपर निर्णय लेंगे। मुझे जो लगा कि जो गलत है, समाज में ऐसा द्वेष नहीं होना चाहिए, इसलिए मैं आपके पास आया हूं। ऐसा है कि पहले चुनाव का चरण फर्स्ट फेज अरे जाऊ द्या हो, बिश्नोई अरुण गवळी दाऊद इब्राहिम बोले खाना खाने तुम्हारे घर पे आते, जरा खाना बिना खाएंगे साथ में। सर, मैंने एक सवाल किया, क्या चुनाव के पहले यानी सुप्रीम कोर्ट के
अरे मेरा काम नहीं है ना भाई, मैंने बोला ना कि मैं छोटा कद का आदमी हूं, ये तो वरिष्ठों को निर्णय लेना है, लेकिन बात बहुत गंभीर है, बात बहुत गंभीर है। आप एक समाज को, एक धर्म को टारगेट करके उसको पूरे देश का दुश्मन बनाना चाहते हो। इलेक्शन कमीशन कुछ काम नहीं करेगी, जैसे धानोरकर के बारे में कहा ना कि हमारी गलती हो गई, इतनी बड़ी गलती कि हर बैलेट पेपर पे उसका स्क्वेरी आया था, कैंसल कैंसल कैंसल। नागपुर में तो खुलेआम उसके बाहर, यानी चुनाव जो केंद्र था उसके बाहर प्रचार कर रहे थे, टेबल लेके कंप्लेन कर करके थक गए कार्यकर्ता चिल्ला चिल्ला के, कुछ नहीं हुआ। तो भारत की सभी संस्थाओं का जो गला दबाने का काम है हुआ है, उसमें इलेक्शन कमीशन है। इलेक्शन कमीशन के जो राजीव है वो तो जिंदगी में बात नहीं कर सकते, बात नहीं करेंगे, क्योंकि उनको बनाने वाला कौन है वो सबको मालूम है। कांग्रेस को